wonderful for me to be a part of this movie. It's been a wonderful experience of working with Purple Pen on Purple Pen. I think Madhuji has been very diplomatic when she says it's our first production. It didn't feel like that at all. It was a very tough shoot, but it went on very smoothly. I think that was brilliant. And I'm happy with the response. So if they ask, to Ms. Sarani Dilak, I really wish the entire team, all of us, great success with the film. I hope audience is loved. Thank you. Sir, but other film झाली आहे कंप्लीट, तुम्ही ट्रेलर बघितलात, सो हाउ डिड यू फाइंड युअर सेल्फ एज अन ऍक्टर? वी आर क्युरियस टू नो दॅट इज इट. यू नो, ॲट फर्स्ट आय थॉट की खूप ऍक्टिंग हे खायचं काम नाही आहे, तर खूप श्रम करावे लागतं. ॲज अन ऍक्टर, मेंटल प्रिपरेशन, फिजिकल प्रिपरेशन, डायलॉग डिलिव्हरी, देयर सो मेनी थिंग्स, यू कॅनॉट टेक ऍक्टिंग लाइटली. सो आय रिक्वेस्टेड हिम की यू नो व्हॉट, आता आपण नेक्स्ट लेवलला आलो आहे, प्लीज माय वर रीडिंग्स कर. आय वॉन्ट टू डू रीडिंग्स विथ यू, आय वॉन्ट टू डू रीडिंग्स विथ द ऍक्टर्स, सो दॅट आय गेट अकस्टम टू दिस. अँड ही गेव मी दॅट टाइम. शूटिंग वॉज सपोज टू स्टार्ट ऑन अ पर्टिक्युलर डेट, ही पुश इट अहेड अबाउट 10 डेज, सो दॅट वी कुड सिट अँड डू अवर रीडिंग्स अँड एव्हरीथिंग. आय गॉट दॅट टाइम. आय थिंक आय लाईक माय सेल्फ. आय थिंक इज हँडल्ड व्हेरी वेल. इन माय प्रेज आय कॅन ओनली से की मी खूप आज्ञाधारक मुलगा आहे, मी खूप आज्ञाधारक ऍक्टर आहे. आय बीन व्हेरी ओबिडियंट विथ हिज इन्स्ट्रक्शन, आय ओनली फॉलोड हिम. सो इफ यू लाइकिंग मी, इट्स नॉट बिकॉज ऑफ मी, इट्स बिकॉज ऑफ हिम. आय थिंक या सिनेमाच्या निमित्ताने खूप रोल्स चेंज झाले आहेत. ऍक्टर प्रोड्युसर झालाय, डिरेक्टर ऍक्टर झालाय, तो डिरेक्टिंग अँड डिरेक्टर, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? Oh, full pressure. Full pressure means, you can imagine, Ashutosh Govale, माझं स्फूर्ती स्थान, माझं इन्स्पिरेशन, मला एक दिवस तिथे पोचायचं आहे. सो कोडॅक थिएटरमध्ये ऑस्कर सेरेमनीसाठी जातो, ज्याला ऑस्करसाठी आजही तो वोटिंग करतो, असा जगामध्ये गावाजलेला दिग्दर्शक माझ्या छोट्याशा फिल्मसाठी सेटवर येतो आणि उभा राहतो. त्याच्याकडे एखादा शॉट कसा लावायचा, इथे बरेच कॅमेरामध्ये एखादा शॉट कसा लावायचा, त्याचे आशुष्टच्या डोक्यामध्ये कदाचित 5 वेगळे अँगल असतील. तर मला ते प्रश्न होतं की कसं पहिल्या दिवशी कसं काय हे सगळं होणार आहे, की तर पण ह्या माणसाने म्हणजे ही आता आधी मी आशुतोष सर म्हणायचो, आतुषवर जी म्हणायचं, आता त्याने इतकं कम्फर्टेबल केलं की मी याला ह्या माणसाने बोलू शकतो. या तिघेजाने मला इतकं कम्फर्टेबल केलं की शूटिंग करत असताना, शूटिंग करणे के वक्त एक भी बार उन्होंने मुझे कोई भी सजेशन नहीं दिया कि इस शॉट को किस तरह से लेना चाहिए. वो खड़े एक वर्ड चेंज नहीं किया, एक वर्ड, ताकि बल्कि मैं भूलता था कि मैंने जो लिखा है उसमें कुछ छोटे छोटे न्यूएंसेस है, ये मुझे याद दे देते. राजेश जी भूल गया, इसमें ऐसा लिखा है, तो मुझे याद था, या करेक्ट है, तू तू पिक्चर आराम से बना, 34th डे में फिनिश करेगा, तुझे फिल्म फेयर भी मिलेगा. एंड इट वॉज अमेज. 34 दिवसात कसं संपूर्ण 2 तासाची फिल्म, मी तर 200 दिवस करतो. मला
कधी या फिल्म करताना रजनी सांगितलं की आमचे पहिले प्रोडक्शन आहे, पण असं मला कधी वाटतं नाही. कारण जी गोष्ट मागितली आधी, जसं आई म्हणते आता नाही नंतर, उद्या देईन परवा देईन, असं थोडंसं झालं, पण शेवटी त्यांनी दिलं. खूप धन्यवाद.